सांगली जिल्ह्याचा महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा दबदबा राहिलेला आहे. 4 वेळा मुख्यमंत्री राहिलेले स्वर्गीय वसंतदादा पाटील, लोकनेते स्वर्गीय राजाराम बापू पाटील, दिवंगत माजी गृहमंत्री आराराबा पाटील, माजी मंत्री स्वर्गीय पतंगराव कदम यांसारख्या दिग्गज नेत्यांपासून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार विश्वजित कदम, पालकमंत्री सुरेश खाडे, विशाल पाटील, संजय काका पाटील ते रोहित पाटील अशा नेत्यांपर्यंत सांगली जिल्ह्यात बड्या नेत्यांची फौज आहे. सांगली जिल्ह्यात विधानसभेचे 8 मतदारसंघ आहेत. त्यापैकी शिराळा आणि वाळवा तालुका हातकणंगले लोकसभा मतदारसंघात समाविष्ट झाला आहे. लोकसभा निवडणूक 2024 इथं भाजपा महायुतीचे संजय काका पाटील विरुद्ध अपक्ष विशाल पाटील विरुद्ध ठाकरेंच्या शिवसेनेचे चंद्रहार पाटील यांच्यात लढत झाली. यामध्ये विशाल पाटील यांनी बाजी मारली तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे धैर्यशील माने विजयी झाले. मागील 2019 विधानसभा निवडणुकीत सांगली जिल्ह्यातील राजकीय बलाबल राष्ट्रवादी 3 जागा, काँग्रेस 2 जागा, भाजप 2 जागा, शिवसेना 1 जागा असे होते. शिवसेनेचे खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे दिवंगत आमदार अनिल बाबर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा जिल्ह्यात आज एकही आमदार नाही. तसंच 2 वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पडलेल्या फुटीनंतरही जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या 3 आमदारांनी शरद पवार यांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. आता सांगलीत 2024 विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं असून दिनांक 20 नोव्हेंबरला निवडणूक होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापलेलं आहे. या निवडणुकीत सांगली जिल्ह्यातून कोण 8 आमदार निवडून येणार याबाबत आपण आजच्या या व्हिडिओमध्ये थोडक्यात आढावा घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश, तुम्ही पाहत आहात विशेष भारी. मंडई लोकसभेला माहितीची घोडदौड सांगली लोकसभा मतदारसंघात रोखली गेली. लोकसभेला जिल्ह्यातील 8 पैकी 7 मतदारसंघात माहितीचे उमेदवार मागे पडले. त्यामुळे विधानसभेला जिल्ह्यातील माहितीचे नेते सावध झाले आहेत. परंतु राजकीय दृष्ट्या संवेदनशील असलेली सांगलीची जनता माहिती की महाविकास आघाडी कोणाला विजयी गुलाल लावणार याचीच उत्सुकता आहे. लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्था अशा प्रत्येक निवडणुकीचं गणित वेगवेगळं असतं. लोकसभेला मतदार राष्ट्रीय मुद्द्यांचा आधार घेऊन मतदान करतो. परंतु विधानसभेला मतदारसंघातील व तालुक्यातील प्रमुख प्रश्नांवर निवडणूक लढवली जाते. त्यामुळे लोकसभेनंतर राज्यातील महायुती सरकारने निर्णयांचा धडाका लावलाय. लाडकी बहीण, कृषी पंपाची वीज बिल माफ, 3 गॅस सिलेंडर मोफत, मुलींचं शिक्षण मोफत अशा थेट लाभ देणाऱ्या योजना सुरू केल्या. याशिवाय विविध समाज घटकांना व कामगार संघटनांना स्वतंत्र महामंडळांची घोषणा केली. आचारसंहितेपूर्वी माहितीने 7 आमदारांची विधान परिषदेवर नियुक्ती केली. त्यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाने मिरजेतून माजी महापौर इद्रिस नायकवडी यांना विधान परिषदेवर संधी दिली. महिन्याभरात एकामागून एक लाभाचे निर्णय घेतले. त्यामुळे मतदार माहिती की महाविकास आघाडी कोणाच्या बाजूने आपला कौल देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आता आपण एक एक करून सांगली जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदारसंघातली राजकीय परिस्थिती पाहू. पहिला मतदारसंघ आहे सांगली विधानसभा मतदारसंघ. भाजपचे सुधीर गाडगीळ विरुद्ध काँग्रेसचे पृथ्वीराज पाटील विरुद्ध काँग्रेसच्या बंडखोर पक्ष उमेदवार जयश्रीताई पाटील अशी लढत तिथं आहे. सांगली विधानसभेत सलग 2 वेळा विजयी झालेले आमदार सुधीर गाडगीळ यांना यावेळी हॅट्रिक करण्याची संधी आहे. गाडगीळ यांनी निवडणूक लढवणार नसल्याचा निर्णय जाहीर केला होता. परंतु गाडगीळ यांना पर्याय न मिळाल्यामुळे पुन्हा त्यांनाच निवडणुकीच्या मैदानात उतरावं लागलं आहे. दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे अधिकृत उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या विरुद्ध पक्षातून बंडखोरी झाली आहे. वसंतदादा पाटील यांच्या घराण्यातील दिवंगत माजी आमदार मदन पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी काँग्रेस विरुद्ध बंडखोरी केली आहे. काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या मतांमध्ये फूट पडल्यामुळे सांगली विधानसभेत विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ यांचं पारडं जड असल्याचं बोललं जात आहे. दुसरा मतदारसंघ आहे मिरज विधानसभा मतदारसंघ. भाजपचे सुरेश खाडे विरुद्ध ठाकरेंच्या शिवसेनेचे तानाजी सातपुते विरुद्ध वंचित बहुजन आघाडीचे विज्ञान माने यांच्यात लढत होत आहे. पालकमंत्री असलेले सुरेश खाडे हे सलग 4 वेळा आमदार झाले आहेत. 5व्यांदा आमदार होण्याचं आव्हान त्यांच्या पुढे आहे. गेल्या काही वर्षांपासून मंत्री म्हणून त्यांना विविध खात्यांचा कारभार पाहण्याचा अनुभव आहे. मिरज विधानसभा मतदारसंघाची जागा महाविकास आघाडीत कुठल्या पक्षाला सुटणार यावरून सुरुवातीला अनेक दिवस घोळ सुरू होता. त्यामुळे माहितीचे उमेदवार विद्यमान आमदार सुरेश खाडे यांनी प्रचारात आघाडी घेतली होती. मिरज विधानसभा मतदारसंघात मुस्लिम, ख्रिश्चन आणि दलित समाज घटकांचं मतदान लक्षणीय आहे. तसेच या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विज्ञान माने हे सुद्धा रिंगणात आहेत.
त्यामुळे अल्पसंख्याक तसेच दलित मतदार कोणाच्या पारड्यात मत देणार यावर इथली गणितं अवलंबून असतील. मात्र तुर्तास प्रचारात घेतलेल्या आघाडीमुळे आणि मतदारसंघातील विकास कामांमुळे पालकमंत्री सुरेश खाडे हे वरचढ ठरताना दिसत आहेत. पुढे तिसरा मतदारसंघ आहे तासगाव कवठे महाकाळ विधानसभा मतदारसंघ. म्हणजे अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संजय काका पाटील विरुद्ध राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे रोहित पाटील ही तगडी लढत तिथं आहे. तासगाव विधानसभा मतदारसंघातून दिवंगत माजी मुख्यमंत्री आराराबा पाटील यांच्या पत्नी सुमनताई पाटील प्रतिनिधित्व करत होत्या. पण या विधानसभा निवडणुकीत त्यांचे पुत्र रोहित पाटील रिंगणात उतरले आहेत. त्यांच्या विरुद्ध भाजपातून अजितदादा गटात गेलेले माजी खासदार संजय काका पाटील रिंगणात आहेत. द्राक्ष उत्पादक शेतकरी आणि सिंचन योजनांच्या भोवती तासगाव विधानसभा मतदारसंघाचं राजकारण फिरत असतं. संजय काका पाटील विरुद्ध आराराबा पाटील या पारंपरिक संघर्षात आराराबा पाटील नेहमीच वरचढ ठरले होते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत तत्कालीन खासदार संजय काका पाटील यांचा अपक्ष विशाल पाटील यांनी पराभव केला होता. त्यामुळे संजय काका पाटील यांनी तासगाव विधानसभेच्या रिंगणात उडी घेतली आहे. त्यांना माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे तसंच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे तालुका प्रमुख प्रदीप माने पाटील यांच्या गटानं पाठिंबा दिला आहे. त्यामुळे तासगाव मतदारसंघात काटाजोड लढत पाहायला मिळत आहे. पुढे चौथा मतदारसंघ आहे खानापूर विधानसभा मतदारसंघ. म्हणजे शिवसेनेचे सुहास बाबर विरुद्ध राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे वैभव पाटील विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बंडखोर पक्ष उमेदवार राजेंद्र अण्णा देशमुख अशी लक्षणीय लढत तिथे होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे सांगली जिल्ह्यातील एकमेव आमदार अनिल बाबर यांचं निधन झालं. त्यांच्या जागेवर वारसदार म्हणून पुत्र सुहास बाबर हे रिंगणात उतरलेत. त्यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे वैभव पाटील व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बंडखोर राजेंद्र अण्णा देशमुख यांचं आव्हान आहे. माहितीमध्ये बंडखोरी झाल्यानं सुहास बाबर यांची वाटचाल काहीशी अडचणीची ठरेल असं वाटत आहे. मात्र त्यांच्या पाठीशी दिवंगत आमदार अनिल बाबर यांच्या निधनामुळे झालेली सहानुभूती तसेच टेंबू सिंचन योजनेची झालेली कामं व ओलिताखाली आलेलं लाभक्षेत्र यामुळे मोठी ताकद उभी राहिल्याचं दिसत आहे. खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाच्या ग्रामीण भागात सुहास बाबर यांचा चांगलाच जनसंपर्क असल्यामुळे त्यांचं पारडं जड वाटत आहे. पण 23 तारखेला सगळं चित्र स्पष्ट होईल. पुढे पाचवा मतदारसंघ आहे पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघ. तिथं काँग्रेसचे आमदार डॉक्टर विश्वजित कदम विरुद्ध भाजपचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख अशी थेट लढत होतीये. कडेगाव पलूस मतदारसंघातून काँग्रेसचे विद्यमान आमदार डॉक्टर विश्वजित कदम सलग 2 वेळा निवडून आले आहेत. युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी अनेक वर्ष त्यांनी काम केलं आहे. तसेच त्यांनी उद्धव ठाकरेंच्या सरकारच्या काळात राज्यमंत्री म्हणून देखील काम केलं आहे. कदम घराण्याची भारतीय विद्यापीठ विविध सहकारी शैक्षणिक संस्था बँका स्थानिक स्वराज्य संस्था या माध्यमातून मतदारसंघातील राजकारणावर मजबूत पकड आहे. दुसऱ्या बाजूला संग्रामसिंह देशमुख हे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विद्यमान उपाध्यक्ष आहेत. त्यांच्या सहकारी संस्थांचं जवळ चांगलं पसरलेलं आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे पदवीधर मतदारसंघाचे विधान परिषद आमदार अरुण लाड यांची क्रांती सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून मोठी ताकद आहे. महाविकास आघाडीची एकंदरीत भक्कम बोट पाहता डॉक्टर विश्वजित कदम हे विजयाची हॅट्रिक पूर्ण करतील असं चित्र दिसत आहे. पुढे आहे शिराळा विधानसभा मतदारसंघ. तिथं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार मानसिंगराव नाईक विरुद्ध भाजपचे सत्यजित देशमुख यांच्यात लढत होत आहे. शिराळा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार मानसिंगराव नाईक यांचा पगडा भारी आहे. आमदार मानसिंगराव नाईक यांची विश्वास आणि विराज उद्योग समूहाच्या माध्यमातून मतदारसंघात मोठी ताकद आहे. तसेच ते सांगली जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष सुद्धा आहेत. त्यांच्या पाठीशी माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांच्या गटाची ताकद आहे. पण अँटी इनकम्बन्सीचा फॅक्टरही तिथं त्यांच्या विरुद्ध ऍक्टिव्ह आहे हे विसरून चालणार नाही. गटतट आणि दबावाचं राजकारण यामुळं एक छुपा गट त्यांच्या विरोधात कार्यरत आहे. दुसऱ्या बाजूला सांगली जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक सत्यजित देशमुख हे माहितीकडून रिंगणात आहेत. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेले खासदार धीरेश इलमानी यांच्या विजयामध्ये सत्यजित देशमुख यांनी सिंहाचा वाटा उचललेला होता. शिवाय त्यांच्या पाठीशी त्यांचे वडील आणि माजी सभापती दिवंगत शिवाजीराव देशमुख यांच्या कामाची पुण्याई आणि शावडी पन्हाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्या वारणा उद्योग समूहाची निर्णायक ताकद आहे. शिराळा विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे निवडणूक प्रमुख सम्राट महाडिक यांची बंडखोरी शमवण्यात माहितीला यश आल्यामुळे देशमुख
आणि महाडिक गटाची ताकद एकत्र आली आहे. गेल्या 2 महिन्यांपासून शिराळा वाळवा तालुक्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातून भाजपामध्ये मोठ्या प्रमाणात पक्षांतराची लाट दिसून आलेली आहे. त्यामुळे शिराळा विधानसभा मतदारसंघात सत्यजित देशमुख यांचं पारडं जड असल्याचं दिसत आहे. पुढे 7वा मतदारसंघ आहे इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ. म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील वृद्ध अजितदादा गटाचे निशिकांत पाटील यांच्यात तिथं लढत होती. जिल्ह्यात सलग 7 वेळा निवडून आलेले आमदार म्हणून जयंत पाटील यांचा नावलौकिक आहे. उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री, गृहमंत्री, ग्रामविकास व जलसंपदा अशा विविध खात्यांचा कारभार त्यांनी मंत्री म्हणून पाहिलेला आहे. सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. दुसऱ्या बाजूला माहितीकडून अजितदादा गटाचे उमेदवार निशिकांत पाटील मैदानात आहेत आणि निशिकांत पाटील हे इस्लामपूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सुद्धा असून त्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या इस्लामपूर मधील 30 वर्षांच्या एक हाती सत्तेला सुरुंग लावला होता. निशिकांत पाटील यांचे वैद्यकीय व इतर शैक्षणिक संस्थांचे जाळे आहे. आजपर्यंतच्या निवडणुकांचा इतिहास पाहता इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात बहुरंगी लढती झाल्या आहेत याचा जयंत पाटील यांना लाभ झाला होता. मात्र यावेळी माहितीमधील बंडखोरी शमवल्यामुळे जयंत पाटील यांच्यासमोर एकास एक लढतीचं आव्हान उभं राहिलं आहे. त्यामुळे जयंत पाटील यांच्या मताधिक्यामध्ये यावेळी मोठी घसरण पाहायला मिळू शकते. त्यानंतर 8वा मतदारसंघ आहे जत विधानसभा मतदारसंघ. मंडई काँग्रेसचे विक्रम सावंत विरुद्ध भाजपचे गोपीचंद पडळकर, विरुद्ध भाजपमधून बंडखोरी केलेले अपक्ष तमनगौडा रवी पाटील अशी लढाई तिथं होतीये. जत विधानसभा मतदारसंघातून अनेक वर्षांनंतर गतवेळी काँग्रेसचे विद्यमान जिल्हाध्यक्ष विक्रमसिंह सावंत निवडून आले. मात्र सांगली लोकसभा निवडणुकीत केवळ जत मतदारसंघात भाजपला आघाडी मिळाली आहे. या मतदारसंघात विस्तारित म्हैसा योजनेच्या श्रेयवादावरून लढाई सुरू आहे. दुसऱ्या बाजूला भाजपा महायुतीचे उमेदवार व विधान परिषदेचे विद्यमान आमदार गोपीचंद पडळकर रिंगणात आहेत. या मतदारसंघात भाजपमध्ये बंडखोरी झाली असून अपक्ष तमनगौडा रवी पाटील रिंगणात आहेत. गोपीचंद पडळकर यांना तमनगौडा रवी पाटील यांच्या बंडखोरीचा फटका बसेल असं चित्र दिसत आहे. त्यामुळे विक्रमसिंह सावंत यांचा मार्ग सोपा झाला आहे. पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय? सांगली जिल्ह्यातील या 8ही विधानसभा मतदारसंघात नेमकं कोण बाजी मारणार? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारतीय यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.